वीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूर पोलिसांनी हवाला रकमेशी निगडीत व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करत इतवारी स्थित भूतळा चेंबर इथून हवालाची 84 लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई परिमंडळ 3 अंतर्गत करण्यात आली. नागपूरच्या मुठीबोरीतून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह अमरावती शहरातील शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या मागच्या जुन्या इमारतीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी तिची 2 लहान मुलेही सापडली, ज्यांना गाडगे नगर पोलिसांनी चाइल्ड लाईनला सोपवले. मृत तनुश्री सागर कर्लुके ही बुटीबोरी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. नागपूरच्या गांधी सागर परिसरातील एम्प्रेस मॉल मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा मारून पार्लरच्या संचालकासह 38 लोकांना आपल्या ताब्यात घेतले. एम्प्रेस मॉलच्या 3 मजल्यावर द हाईड आउट लॉन्च अँड रेस्टॉरंट इथे हे हुक्का पार्लर सुरू होतं. सकरदारा पोलीस ठाण्या अंतर्गत हुंड्यासाठी लग्नास नकार देणाऱ्या तरुणीचा तिच्या मंगेतराकडून सोशल साईटवर छळ करण्यात आला. तत्पूर्वी मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन पचमडी येथे नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. राहुल अमृत खरे असे आरोपीचे नाव असून तो सकरदारा येथील रहिवासी आहे. माजी आमदार अनंतराव देवसरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होत्या. दरम्यान देशात वाढत असणाऱ्या हिंसेबद्दल आणि खरंच या देशात संविधान पाळल्या जात आहे का या विषयांवर ठाकूर यांनी चर्चा केली. काय झालं होतं 26 अकरा, कोणीतरी आलं आणि बोरा घालायला लागलं आणि बोरा घालून मग त्या ठिकाणी हिंसा वाढवायला लागलं आणि हिंसा वाढवण्याचं काम आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात. आपलं संविधान एकीकडे आपण संविधान दिवस म्हणतोय, दुसरीकडे आपण म्हणतोय की नाही रामच माझा धर्म आहे, पण माझा धर्म तिरंगा राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे काय पाहिजे? धर्म तुम्हाला आणि मला दोन वेगळ्या आकारांमध्ये दोन वेगळ्या रंगांमध्ये मिटवणारा धर्म पाहिजे की तुम्हाला आणि मला एकत्र ठेवणारा रंग पाहिजे? काय झालं शिवाजीराव काका बोलले की अमरावतीत काय झालं? आज संविधान दिवस आहे, आज एकोप्याचा दिवस आहे, कारण आज आपण अनंतराव काकांना या ठिकाणी आठवण करतो आहे. आणि या दिवशी या गोष्टी जर मी बोलली नाही तर मी माझ्या कर्तव्याला कुठेतरी चुकली आहे असं मला वाटते. संविधानाला नमन करून आम्ही निघालो. 9:30 कार्यक्रम होता पण तो 11:30 झाला. का बरं? कारण मी जय श्री राम म्हटलं नाही, मी अजून काय राम प्रवीण म्हटलं नाही. आणि असं जर म्हटलं असतं उशीर झाला तर मला लोक यायची वाट बघावी लागली. 12 तारखेला अमरावतीला मोर्चा निघाला आणि नाही त्या गोष्टी घडल्या. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मी अमरावतीला पोहोचले, मी फेसबुक लाईव्ह केलं आणि खालची कमेंट्स ज्यावेळेला मी बघितले त्यावेळेला मी म्हटलं काय चाललंय माझ्या देशात. विदर्भ राज्य पार्टीतर्फे आरोप करण्यात आला की पश्चिम महाराष्ट्रातील नेते विदर्भाचा द्वेष करतात हे पुन्हा एकदा दिसून आलं. विशेष म्हणजे विदर्भात 62 आमदार असून सुद्धा त्यांच्यात एकता नसल्यामुळे ते विदर्भावर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध आपलं तोंड उघडण्यास असमर्थ असून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न होणे हे निंदनीय आहे. आधीच कोरोनामुळे मागील 2 वर्षांपासून विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. आता सर्वत्र शाळा महाविद्यालय सुरू झाले आहेत तर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी सेवा बंद झाल्यामुळे रामटेक तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून बस सेवा कधी सुरू करणार या संबंधी ते प्रश्न विचारत आहेत. विदर्भात 6 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहेत, मात्र कोणत्याही प्रशासकीय कामासाठी विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांसह मुंबईला जावे लागते. ही समस्या सोडवण्यासाठी आता शासनाने नागपुरात सहकार कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना
कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की दक्षिण आफ्रिकेवरून येणाऱ्या प्रवाशांना मुंबई एअरपोर्टवरच क्वारंटाईन करण्यात येणार असून त्यांची जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्यात येईल. कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडणे म्हणजे मुंबईसाठी चिंताजनक बाब असून प्रशासन त्याकडे बारीक लक्ष ठेवून आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे मुंबईमध्ये चिंता नक्की वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा नक्की विचार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे विमानसेवा नक्कीच बंद होणार नाही आहे, कारण ते पालिकेने नाकारलेलं आहे. परदेशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करावीच लागणार आहे आणि पालिकेने त्याच्यावरती ऑलरेडी भर दिलेला आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या अनेक लोकांना या सगळ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि ती शक्यता बघता, परदेशातून नाताळसाठी येणाऱ्या लोकांची शक्यता बघता आपल्याला जीनोम सिक्वेन्सी हे जे टेस्टिंग आहे ती करावी लागणार आहे. युरोप देशामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत चाललेला आहे आणि त्या असलेल्या तेथून येणारा प्रवासी कदाचित हा आपल्या इथे आढळू शकतो, यामुळे आपण जीनोम सिक्वेन्सिंग याच्यावर भर देऊन महानगरपालिकेने तो निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं अनेक देशांमध्ये हा निर्णय होतो आहे. तसेच देशामधील जीनोम सिक्वेन्सी अहवाल देण्याची मागणी कोरोना टास्क फोर्सकडे केली जाते आणि या सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात वेगही वाढला आहे आणि फैलावही वाढलेला आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळला त्यामुळे बऱ्याच लोकांना जे परदेशी पाहुणे येणार त्यांना देखरेखीखाली ठेवावे लागणार आहे. माझ्या मुंबईकरांना, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, देशातल्या जनतेला मी पुन्हा एकदा विनंती करते, मुखपट्टी, हात सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग त्यातल्या त्यात आपण केलं पाहिजे की जेणेकरून नवीन आलेल्या या कोरोनाचा जो विषाणू आहे, जो दक्षिण आफ्रिकेतून येण्याचा प्रयत्न चालू आहे लोकांच्या मनात, त्याच्यासाठी आपण सज्ज होऊया, त्यालाही आपण शिरकाव करू देऊया नको. त्रिसूत्री कार्यक्रम, मुखपट्टी, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स याचा वापर करूया आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवूया. अनिल परवांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितलेली वेतनवाढीची गोष्ट खोटी असून कुठलाही जीआर अद्याप कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही, त्यामुळे अनिल परब हे सर्रासपणे खोटे बोलत आहे असा आरोप नांदेड बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी अनिल परब यांच्यावर केला. तसेही आमचा लढा पगारवाढीसाठी नसून विलनीकरणासाठी आहे असेही ते म्हणाले. चालू नसताना अनिल परब साहेब म्हणतात की 10,000 कर्मचारी कामावर आलेले, हे पूर्णपणे चुकीची बातमी आहे. एकही आमच्या नांदेड नगरातून एकही बस बाहेर निघालेली नाही, महाराष्ट्रातून कुठूनही एकही बस बाहेर निघालेली नाही आहे आणि पूर्ण फसवी वाढ दिलेली आहे अनिल परब साहेबांनी. मूळ वेतनामध्ये वाढ केली नाही, काही जी आर आलं नाही, डॉक्युमेंटली कुठंच काही नाही आणि आमची ही मागणीच नव्हती, मुळात आमची फक्त विलिनीकरणाची मागणी होती आणि त्यावर आम्ही थांबावं. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। सेनगाव तालुक्यातील येलदरी ते हत्तावाडी रस्ता दरम्यान असलेल्या येलदरी धरणाच्या पात्रात बुडालेल्या गोंडाळा येथील लक्ष्मण गव्हाणे याचा मृतदेह तब्बल 20 तासांच्या अथक परिश्रमानंतर सापडला। ते 26 नोव्हेंबरला सकाळी 10 ते 10:30 सुमारास पाण्यात बुडाले होते। रोडवरील ओढ्यामध्ये बुडाल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार आम्ही ESI राठोड आणि तेथील पोहणारे इस्मानच्या मदतीने त्याचा काल दिवसभर शोध घेतला, परंतु काल सदर बुडालेले समजून आला नाही। आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास सदर इसम हा त्या ओढ्यामध्ये बुडालेल्या अवस्थेत मिळून आला। त्याचे नाव लक्ष्मण गोंडीबा गव्हाणे, वय 45 वर्षीय, राहणार गोंडाळा हे आहे। सदर इसम हा त्याच्या कुटुंबियांसोबत परभणी येथे चाललेला होता। त्यावेळेस अचानक त्याला प्रातर्विधीसाठी ओढ्याकडे तो गेला होता। त्यांच्या कुटुंबियाकडून माहिती घेतली असता त्याला व्यवस्थित पोहता येत नव्हते। सदर इसम हा गेल्यानंतर बराच वेळ न आल्यामुळे त्याच्या घरच्यांनी शोध घेतला असता त्याचे कपडेही बाजूला काढलेले मिळाले, यावरून तो बुडाला असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याचप्रमाणे आता सदर मैताची डेड बॉडी ही कापडसिंग PSCला नेण्यात आलेली आहे, तिथे त्याच्यावर पोस्टमार्टम चालू आहे। पोस्टमार्टम झाल्यानंतर पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली। धन्यवाद। उस्मानाबाद आगारात 335 कर्मचारी कामावर रुजू झाले असून उमरगा आगारातून 2, तुळजापूर आगारातून 2 तर उस्मानाबाद स्थानकातून 1 मार्गस्थ झाल्याची माहिती विभाग प्रमुख अधिकारी अमृता तामणकर यांनी सांगितली। किती बस सुरू झाल्यात आणि आपण काय आवाहन करा? यांत्रिक कर्मचारी देखील हजर होतात, प्रशासकीय कर्मचारी हजर झालेले आहेत आणि ते हजर झालेले नाही त्यांना आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर हजर व्हावं, कारण प्रवाशांची विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे आणि जो काही चालू आहे संप तो शांततेच्या मार्गाने चालू होता आत्तापर्यंत, तो आता संपून त्यांनी कर्तव्यावर हजर व्हावं असं त्यांना सांगणार आहे। किती कर्मचारी आहेत आपल्याकडे, किती बसेस एक्झॅक्ट? उस्मानाबाद विभागातील लालपरीची चाके हळूहळू फिरू लागली असून बस स्थानकात 3 बस दाखल झाल्या होत्या। लालपरी हळूहळू पूर्वपदावर येत असून त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे। काय वाटलं आज पहिला प्रवास करता? नाही, चांगलंच वाटलं ना। SD म्हणजे SD आहे, प्रवाशाची सोया करणारी, सेवा चांगली होते, त्याच्यात समाधान वाटतं। प्रायव्हेटवाल्यांनी बरंच काही लुटलं, मध्ये काय 50-100 असं वाटत असतं। तर 2-5 रुपये कमी असले तर चल खाली होतं। आता इथं कसं आहे, हाय तिकीट द्यायचं यायचं। पहिला प्रवास केला? हा, पहिला प्रवास 2 महिने झाल्यात। बीड आगारातून पहिली SD निघाली आहे। बीड ते गेवराई अशी ही बस फेरी निघाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बस सेवा सुरू केली आहे। तर दुसरीकडे मात्र SD कर्मचाऱ्यांचं विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच आहे। हे जे आंदोलन आणि उपोषण ज्या आमच्या SD महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलं होतं, बऱ्याच दिवसापासून त्यांचं ते चालू होतं, परंतु माननीय परब साहेबांनी जेव्हा पगाराविषयी अंतरिम पगारवाढ दिलेली आहे, अंतरिम पगारवाढ देऊनसुद्धा त्यांनी आव्हान केलं होतं राप कर्मचाऱ्यांना की सर्व कर्मचाऱ्यांनी अंतरिम पगारवाढ ही जी आहे ही घेऊन कामावर त्वरित हजर व्हावं, रुजू व्हावं। त्यालाच एक प्रतिसाद म्हणून काही कर्मचारी आमच्याकडे कामावर हजर झाले आणि ते स्वयंस्फूर्तीने जायला तयार आहेत। तरी आपल्या माध्यमातून मी सर्व राप कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्या ह्या अंतरिम पगारवाढ दिलेली असतानाही राप प्रशासनाने एक पाऊल पुढे घेतलेलं आहे, आपणही एक पाऊल पुढे घेऊन हा संप जो आहे तो त्वरित
सोडावा आणि आपल्या कामगिरीवर हजर राहो। मी विभाग प्रमुख या नात्याने सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आपण आपल्या कामगिरीवर त्वरित हजर व्हा। बीड आगारातील एसटी सेवा सुरू केल्याने वाहक शीतल कांबळे ही महिला चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मागील 22 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात कांबळे सहभागी होत्या। राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून बीड मधील या आंदोलनाचा 24वा दिवस आहे। शासनाकडून विलिनीकरणावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने संपकरी संतप्त झाले असून बीडच्या महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळीच भाकरी कापून शासनाचा निषेध केला। आंदोलनाचा आमचा 22वा दिवस आहे तर आम्ही म्हणजे आता घरी पण जाऊ शकत नाहीत आणि घरचे पण आम्हाला घरी येऊ देऊ शकत नाहीत कारण आम्ही 22 दिवस झाले आहे पॅन्डॉलमध्येच आहोत। आता आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की जर शासनाने आमचा ह्या महिन्यात पगार जर दिला नाही तर आमची उद्या ही अशीच आमच्यावर रोडवर येण्याची वेळ येणार आहे कारण इथं जर राहणारा एसटीचा जो कर्मचारी आहे तो प्रत्येकजण भाड्याच्या घरात राहतो आहे कारण एसटीच्या तुटपुंजा पगारात तो स्वतःचं घर घेऊ शकत नाही, साधा प्लॉटसुद्धा घेऊ शकत नाही, सगळे भाड्याच्या घरात राहत आहेत। जर उद्या पगार जर आमचा नाही झाला तर आमचे ते घरमालक आम्हाला रस्त्यावरच काढणार आहेत। जर तीच उद्याची तयारी म्हणून आम्ही हे आज रस्त्यावर आमचे संसार मांडलेले आहेत। जर याची जर आम्हाला वाटतंय की याची लवकरात लवकर शासनाला आमची दया यावी आणि लवकरात लवकर आमचं विलिनीकरण व्हावं कारण आम्हाला पण ड्युटीवर जावं, आम्हाला पण जनतेची सेवा करावी। लाल परीकड बघून आमच्या पोटात असं खळबळ व्हायला लागली की हे असं ओस पडल्यासारखे पूर्ण डेपो झालेत, कुठंतरी शासनाला जाग यावा आणि ताबडतोब निर्णय घेऊन ही लाल परी पूर्वपदावर येऊन रस्त्यावर धावावी ही शासनाकडे आमची हात जोडून नम्र विनंती आहे। कल्याण बस स्थानकात एकूण 350 कर्मचारी असून त्यापैकी आतापर्यंत 27 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे तर आतापर्यंत एकूण 70 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत। आज 7 चालक वाहक हजर झाल्याने कल्याण भिवंडी मार्गावर बस सेवा सुरू झाली असून आतापर्यंत 5 बस भिवंडीकडे रवाना झाल्या। 8 तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता आणि परवा परिवहन मंत्री महोदयांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढीची घोषणा केली। अनेक कर्मचारी त्यामुळं कामावरती हजर होत आहेत, बरेच कर्मचाऱ्यांचे मला फोन येत आहेत ते कामावर यायला इच्छुक आहेत आणि त्यामुळं आज माझ्याकडे 4-5 कर्मचारी हजर झाले किंवा काही वाहक हजर झाले, त्यामुळं आम्ही आज पहिली फेरी आम्ही कल्याण भिवंडी या मार्गावरती आम्ही चालू केल्या। आज 4 गाड्या पहिल्या फेरीला गेलेल्या आहेत आणि फार बरं वाटतं आहे। प्रवाशांची अनेक दिवसापासूनची गैरसोय झालेली होती ती आज गैरसोय दूर झालेली आहे आणि आता सगळ्यांनीच या आपल्या ड्युट्या जॉईन करून कामावरती यावं असं मी आपल्या माध्यमातून जाहीर करतो। मंत्री महोदयांनी सरकार सकारात्मक आहे त्याचा विचार करून आपण सगळ्यांनी त्याला प्रतिसाद देणं एवढंच विनंती सगळ्यांना करतो। 350 कर्मचारी आहेत आपल्या डेपोमध्ये आणि प्रशासकीय जवळजवळ सगळे कामावरती हजर आहेत आणि वर्कशॉपचे जवळजवळ 15 लोक कामावरती हजर आहेत आणि अनेक चालक वाहक आता येत आहेत काही कामावरती, तेही आता 5-6 हजार झालेले आहेत, आणखीन येतील उद्या परवापर्यंत। तर सगळ्यांनी यावं अशी मी परत एकदा सगळ्यांना विनंती करेन आणि जास्त तुटेपर्यंत आणू नये हीच अपेक्षा आहे। धन्यवाद सर। संप स्थगित झालेले जिल्ह्यातील एसटी सेवा सुरळीत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून विभागातील स्थानक आजपासून पुन्हा गजबजली आहे। आज 12 वाजेपर्यंत पुणे सांगली आजरा सातारा रत्नागिरी मार्गावर 50 फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत। आज कोल्हापूर विभागातून कोल्हापूर आगार, गडिंग्लज आगार, इचलगंज आगार, चंदगड आगार या आगारातून 30 बसेस 11 वाजेपर्यंत मार्गस्थ झाल्या असून पणजी, सांगली, पुणा, इचलगंजी, कोडोली, गारगोटी या मार्गावर वाहतूक सुरू झाली असून 4,500 कर्मचाऱ्यांपैकी 871 कर्मचारी आज उपस्थित असून जसे जसे कर्मचारी उपलब्ध होतील तशी तशी अन्य मार्गावरसुद्धा वाहतूक सुरू होईल। कर्मचाऱ्यांनी सांगितलं
जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असे ते म्हणाले. हक्काची काही कुणाच्या बापाची, एसटी आमची हक्काची काही कुणाच्या बापाची. संपूर्ण महाराष्ट्र एकाच गोष्टीवर ठाम आहे. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण याच्यासाठी आणि आम्ही चोपडा आगार 100% फक्त या एकाच गोष्टीवर ठाम आहोत की एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण व्हायला पाहिजे. राज्य सरकारी कर्मचाऱ्याला जो दर्जा मिळतो तो दर्जा आम्हाला मिळाला पाहिजे. राज्य सरकारी कर्मचाऱ्याला जो मान सन्मानाने जे वेतन मिळतं ते वेतन आम्हाला मिळायला पाहिजे. आणि परिवहन मंत्री सांगतात की आम्ही कडक कारवाई करू, कामावर हजर व्हा, कडक कारवाई करू. जेवढ्या कारवाई करायच्या होता यांनी करून ठेवलेल्या आहेत. आतापर्यंत कोणती कारवाई बाकी ठेवली नाही. आता का आमच्यावर गोड्या झाडणार आहात आणि ती तुमची इच्छा असेल तर तेही करून टाका, पण आम्ही तोपर्यंत विलीनीकरण होत नाही, आम्ही मागे हटणार नाही. कालभैरव अष्टमी निमित्त येवला शहरातील कालभैरवनाथ मंदिरामध्ये महाआरती तसेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत स्थानिक परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. गेल्या 250 ते 300 वर्षांपासून कालभैरवनाथ अष्टक निमित्त ही पालखी मिरवणूक काढण्यात येते. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.